नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय येतं आठवी पहिलं प्रकरण जे आहे गणिताचं त्यामधला सराव संच आपण एक पॉईंट दोन पाहतोय सरावसंच एक पॉईंट एक बघितलेला आहे त्याची व्हिडिओ जी आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून सरावसंचे एक पॉईंट एक संपूर्ण बघू शकताय आता सरावसंच एक पॉईंट दोनकडे वळूयात पहा प्रश्न पहिला आहे एकदम सोपा आहे जबरदस्त आहे की लहान मोठेपणा ठरवा कुठली संख्या लहान कुठली संख्या मोठी एकदम सोपी गोष्ट आहे एक लक्षात घ्या आता वजा सात आणि वजा दोन यामधलं लहान संख्या कुठली जर दोन ऋणसंख्या असतील तर त्याच्यामध्ये जी मोठी वाटणारी संख्या नेहमी लहान असते या दोघांमध्ये वजा सात जी आहे ना ती लहान असणार आहे आणि वजा दोन जी आहे ती मोठी असणार आहे हां आणि जर फक्त जर सात आणि दोनच असतं समजा माझ्याकडं दोन संख्या सात आणि दोन असतं तर सॉरी 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 गडबड झाली वजा सात लहान संख्या आहे आणि वजा दोन ही मोठी संख्या आहे आता सात आणि दोनचा जर विचार केला तर सात मोठी असते पण वजा सात आणि वजा दोनचा विचार केला तर नेहमी वजा सात ही लहान असते बघा ज्यावेळेस दोन ऋण संख्या असतील लक्षात घ्या ऋण म्हणजे वजा वजामधल्या संख्या असतील तर मोठी वाटणारी संख्या लहान असते ही गोष्ट लक्षात ठेवायची ऋण संख्या असतील तर मोठी जी वाटते ती लहान असते ओके आता दुसरा जो आपल्याकडे या ठिकाणी प्रश्न दिला आहे दुसरा जो दिलेला आहे बघा दुसऱ्या प्रश्नात दिला शून्य आणि आपल्याकडे दिलं आहे शून्य आणि वजा नऊ पाच आता याच्यात लक्षात घ्या एक शून्य शून्याच्या बाबतीमध्ये गम्म सांगतो ज्यावेळेस शून्य असतो आणि शून्यासोबत ऋणसंख्या असते शून्यासोबत ऋणसंख्या म्हणजे वजामधली वजामधली कुठलीही संख्या जगातली कुठलीही संख्या असू दे ती शून्यापेक्षा नेहमी लहान असते शून्य अशा वेळेस काय असतो मोठा असतो शून्य आणि वजामधली म्हणजे ऋणमधली कुठलीही संख्या असेल तर त्या ठिकाणी शून्य हा नेहमी तुमचा मोठाच असतो ही गोष्ट लक्षात ठेवायची ओके तिसरा जो आपल्याकडे या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे सगळ्यांवर डिटेलमध्ये चर्चा करू आता आठ छेद सात आणि शून्य बघा आता शून्य आणि धनसंख्या आठ छेद सात ही धनसंख्या आहे शून्य आणि जगातली कुठलीही धनसंख्या असेल तर ती शून्यापेक्षा मोठी मग अशा टायमाला शून्य लहान असतो बघा ऋणसंख्या आणि शून्याचा जर विचार केला तर ऋणसंख्या असेल शून्यासोबत ऋणसंख्याची तुलना केली तर शून्य नेहमी मोठाच असतो आणि शून्यासोबत जर धनसंख्याची तुलना केली तर शून्य काय झाला लहान झाला म्हणजे इथं तुमचा शून्य काय झाला लहान झाला कुठल्याही धनपेक्ष संख्येपेक्षा शून्य लहान असतो आणि कुठल्याही ऋणसंख्येपेक्षा शून्य नेहमी मोठा असतो या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आता चौथा मुद्दा वजा पाच छेद चार आणि एक छेद चार हे बघा इथं कुठलाच विचार नाही करायचा धन आणि ऋण एक संख्या अधिक आणि एक संख्या वजामधली आहे तर इथं वजामधली संख्या कधीही लहान असते वजामधली कुठली पण नसू दे अधिक आणि वजामधल्या संख्या आल्या की डोळे बंद करायचं आणि वजाकडं करा, लहान तोंड करायचं आणि अधिक संख्येकडं ऋण धनसंख्येकडं मोठं तोंड करायचं ज्यावेळेस एक ऋणसंख्या आणि एक धनसंख्या असेल यांची तुलना असेल तर धनसंख्या नेहमी मोठी असते हे लक्षात ठेवायचं आकडेवारीकडं बघत नाही बसायचं चिन्हाकडं बघून वजाचं चिन्ह जिकडं आहे तिकडं लहान तोंड आणि अधिकचं चिन्ह जिकडं आहे तिकडे मोठं तोंड करून रिकामं व्हायचं ओके त्यानंतर आपल्याकडं पाचवा प्रश्न आहे बघा त्या पाच चौथ्यानंतर आपल्याकडं पाचवा प्रश्न या ठिकाणी आपल्याकडं आहे की चाळीस छेद एकोणतीस बघा चाळीस छेद एकोणतीस आहे आणि दुसरी गोष्ट एकशे एक्केचाळीस छेद एकोणतीस बघा ज्यावेळेस छेद समान असतो ना छेद त्यावेळेस वरच्यांचा विचार करायचा छेद एकोणतीस एकोणतीस समान आहे आता वरती चाळीस आणि एकशे एक्केचाळीसमधली मोठी संख्या कुठली एकशे एक्केचाळीस मोठी आणि चाळीस लहान आहे विषय संपला पण छेद समान नसेल तर आपण डायरेक्ट सांगू शकत नाही काही कॅल्क्युलेशन करावं लागतं यानंतर पुढचा जो प्रश्न मराठी मराठी उज्ज्वल भविष्याची महाराष्ट्रातील नंबर शैक्षणिक आणि इतर विषयाच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आणि चॅनल नुसता सबस्क्राईब करू नका त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा म्हणजे जेणेकरून आपल्या युट्यूब चॅनल कडून अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता सबस्क्राईब करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी घेऊया जे उज्ज्वल भविष्याची महाराष्ट्रातील नंबर वन मराठी शैक्षणिक युट्यूब चॅनल सहा नंबरचा आता बघा वजा सतरा छेद वीस आहे आणि दुसरीकडं वजा तेरा छेद वीस आहे छेद सामान आहे वीस वीस आता वजा सतरा आणि वजा तेराचाच विचार करायचा आता वजा सतरा मोठी का वजा तेरा आता वजामधल्या संख्या असतील मी सांगितलं वजामधल्या दोन्ही संख्या असतील तो मोठी वाटणारी संख्या लहान असते म्हणजे वजा सतरा लहान असणार म्हणून वजा सतरा आपल्याकडे लहान असणार म्हणून वजा सतराकडं लहान तोंड आणि वजा तेराकडं मोठं तोंड केलं ओके सात नंबरचं बघा आपल्याकडे क्वेश्चन या ठिकाणी काय आहे सात नंबरचं आहे आपल्याकडं पा पंधरा छेद बारा बघा पंधरा छेद बारा आहे आणि दुसरी गोष्ट सात छेद सोळा आहे हां आता इथे एक प्रॉब्लेम आपल्याकडे असा आहे की इथे छेद सामान नाही आहे मग छेद समान नसेल तर समान करून घ्यायचा काय करायचं इथे बघा पंधरा आणि बाराला तिनाने भाग जातो तिनाच्या पाड्यात जातो तिनापाची पंधरा आणि तीन चौक बारा ओके संक्षिप्त रूपात आणला आणि पलीकडे किती सात छेद सोळा आता परत छेद सामान नाही आहे छेद समान करू समान करण्यासाठी बघा इथे सोळा आहे ना इथे सोळा येऊ शकतात चाराला कितीने गुंडल्यावर सोळा येतील चाराला चाराने गुणल्यावर सोळा येतील मग काय करू इथे वर आणि खाली चाराने गुणायचं काय होईल चारा पंचे वीस भागिले चार चो सोळा आणि इथे सात छेद सोळा आता छेद समान आला आता वीस मोठे का सात मोठे तुम्ही सांगू शकता की बाबा आता वीस मोठे आहेत म्हणजे वीस छेद सोळा हे मोठे आहेत याचा अर्थ हे पंधरा छेद बारा काय झाले आपले मोठे झाले कोणापेक्षा सातशेद सोळापेक्षा हे आपलं फायनल तुम्ही आन्सर उत्तर या ठिकाणी लिहू शकताय ओके okay, एकदम सिम्पल आहे जास्त काय विचार नाही करायचा आठ नंबरचा काय बाबा आपल्याकडं वजा पंचवीस छेद दाट आहे वजा पंचवीस छेद दाट आणि पलीकडं आपल्याकडं वजा नऊ छेद चार आहे वजा नऊ छेद चार छेद समान आहे का नाही आहे मी काय म्हटलं ज्यावेळेस छेद समान नसेल तर छेद समान करून घ्यायचा आता वजा पंचवीस छेद आठ आणि वजा नऊ छेद चार आहे आता कोणाचा छेद समान करू शकतो आपण बघा इथं चार आहे ना इथं आठ आहे इथं चाराच्या ऐवजी आपण आठ आणू शकतो ऐवजी आठ आणण्यासाठी मला चाराने कितीने गुणावं लागणार आहे दोनाने चाराला एकट्याला नाही गुणायचं दोघांनासुद्धा त्या पूर्ण पदाला वर आणि खाली छेदाला ना दोनाने गुणायचं कारण दोनाने गुणल्यावर दोना आपल्याला इथे आठ येतील ओके आता पुढे काय होईल बघा वजा पंचवीस छेद आठ आपल्या जाग्यावरती आणि नऊ दुने अठरा आले आणि छेद हे चार दुने आठ आले आता इथं वजाचं चिन्ह अठराला आता वजा पंचवीस आणि वजा अठरा दोघांमध्ये मोठी संख्या कुठली वजा पंचवीस का वजा अठरा दोघांमध्ये असणारी मोठी संख्या जर दोघांना वजा चिन्ह असेल तर मोठी वाटणारी संख्या लहान असते मगाशी मी सांगितलं म्हणून वजा पंचवीस छेद आठ जे आहे ते लहान आहेत आणि वजा अठरा छेद आठ जे आहे ते मोठी संख्या आहे मग शेवटी लिहिताना आपण आपल्या भाषे लिहायचं वजा पंचवीस छेद आठ लहान आहे वजा नऊ छेद चारापेक्षा ओके झालं आता यानंतर आपण पुढे जाऊयात पुढचा जो आपल्याकडं नऊ नंबरचा या ठिकाणी आपल्याकडं प्रश्न आहे सगळे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत नऊ नंबरचा प्रश्न बारा छेद पंधरा आणि तीन छेद पाच आहे बारा छेद पंधरा आणि तीन छेद पाच या दोघांचा जर विचार केला तर दोघांमध्ये छेद समान नाही आहे बारा छेद पंधरा आणि तीन छेद पाचमध्ये मग छेद समान नसेल तर छेद समान करावा लागतो आहे आपल्याला माहिती आहे मग मा आपण काय करू इथे पंधरा आहे तर पलीकडे पण पंधरा येऊ शकतात मग पलीकडे पंधरा येण्यासाठी आपल्याला कितीने गुणावं लागणार आहे पाचाला तीनाने पाचाला तिनाने गुणलं तर पंधरा येतं पण पाचाला एकट्याला नाही तर तिनाला पण तिनाने गुणायचं म्हणजे वर आणि खाली आपण काय करू तिनाने गुणू तीन गुणिले तीन करू आणि मग काय येईल बारा छेद पंधरा आणि तीन त्रिक नऊ भागिले पाच त्रिक पंधरा आता बारा छेद पंधरा नऊ छेद पंधरा छेदाला पंधरा आपल्याकडे सेम आलेले आहे आता कुठली संख्या मोठी आहे वरची बारा मोठी का नऊ मोठी तुम्हाला माहिती आहे बारा ही संख्या नेहमी मोठी असणार आहे म्हणून बारा छेद पंधराकडं मोठं तोंड आणि नऊ छेद पंधराकडं छोटं तोंड आता पुढे बघा शेवटी लिहा बारा छेद पंधरा मोठे आहेत तीन छेद प पा, पाचापेक्षा ओके तीन छेद पाचापेक्षा मोठे आहेत बारा छेद पंधरा छो, तर अशा प्रकारे आपल्याला काय करता येऊ शकतो श काय करू शकतो आपण ही गणितं जे आहे सोडू शकतो जर छेद समान नसेल ना त्यावेळेस आपल्याला छेद समान करावा लागतो आणि छेद समान असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे कॅल्क्युलेशन करताना त्यानंतर शेवटचं एक दहा नंबरचं जे गणित आहे त्याच्यात काय बघा वजा छेद अकरा आणि वजा तीन छेद चार आता इथे छेद तर समान दिसत नाही ना आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे या गणितामध्ये छेद समान करावा लागणार आहे आता अकराला कुठल्या चाराला अशी कुठल्या संख्येने गुणल्यावर आपल्याला अकरा उत्तर येतं का नाही आहेत किंवा अकराला कुठल्याही संख्येने गुंडल्यावर चार उत्तर नाही आहेत इथं कसं होतं बाबा पाचाला तिनाने गुणलं पंधरा आलं किंवा इथे पण काही ठिकाणी असं होतं आपल्याकडे इथे काय होतं चाराला दोनाने गुंडलं आठ आलं पण इथं या चाराला अशी कुठलीच संख्या आपल्याकडे अस्तित्वात नाही की ज्या संख्येने गुणल्यावर अकरा येईल किंवा अकराला कुठल्या संख्येवर गुणल्या कुठल्या संख्येला गुणल्यावर चार येईल मग अशा टायमाला काय करायचं हे जे चार आहे ना त्याने या दोघांना गुणायचं ओके आणि ह्या अकराने या, या दोघांना गुणायचं म्हणजे छेद समान येणार आहे कसा येतो बघा वजा सात छेद अकरा गुणिले चार छेद चार करा आणि पलीकडं वजा तीन छेद चार गुणिले अकरा छेद अकरा करा ओके okay? म्हणजे काय होईल अकरा चौक चव्वेचाळीस अकरा चौक चव्वेचाळीस असा छेद समान येईल काय केलं आपण या चाराने इथं वजा सातशे अकरा गुणिले छेद चार, चार केलं आणि वजा तीनशे चार गुणिले अकरा छेद अकरा केलं छेदस्थानी असलेल्या या अकराने या पदाला वराने खाली गुंडलं आणि छेदस्थानी असलेल्या चारने इथं खाली आपण गुंडलेलं आहे आता काय होणार सात चोक अठ्ठावीस वजा आहे म्हणून वजा अठ्ठावीस आणि अकरा चोक चव्वेचाळीस आपल्याकडे झाले ओके आता तीन गुणिले अकरा तेहतीस वजा आहे म्हणून वजा तेहतीस आणि भागिले अकरा चोक चव्वेचाळीस झाले आता छेदाला चव्वेचाळीस ही संख्या समान आली म्हणजे छेद समान आहे आता वजा अठ्ठावीस आणि वजा तेहतीस या दोघांचाच विचार करायचा दोघांमध्ये मोठं कोण आहे तुम्ही सांगू शकता वजा अठ्ठावीस वजा तेत्तीस दोघांना जर सारखी चिन्ह असेल तर मोठी दिसणारी संख्या नेहमी लहान असते म्हणजे वजा तेहतीस लहान आहे आणि वजा अठ्ठावीस मोठे आहे म्हणून वजा अठ्ठावीस छेद चव्वेचाळीस मोठे आहेत वजा तेहतीस तेत्तीस छेद चव्वेचाळीसपेक्षा पण लिहिताना आपल्याला या दोघांचाच विचार करायचा आहे वजा सात छेद अकरा मोठे आहेत वजा तीन छेद चारपेक्षा हे आपलं फायनल उत्तर असं असणार आहे इथपर्यंत येऊन थांबायचं नाही तर इथपर्यंत आपल्याला आलं पाहिजे ओके तुम्हाला तर किस ला ला तुम्हाला फळ्यावरती दिसत असतील सगळी गणित तर नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आणखी जास्तीत जास्त व्हिडिओ बघता येतील आणि चॅनलला नुसतं सबस्क्राईबच करू नका त्या सबस्क्राईब बटनाच्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा म्हणजे जेणेकरून आम्ही जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल करू त्याची जी नोटिफिकेशन आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही घरी बसून खूप चांगल्या प्रकारे फ्रीमध्ये गणित शिकू शकता है, ओके तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद